हाय एवरीवन, हॅपी दिवाळी. तर हा व्हिडिओ मी पूर्ण दिवाळी कवर केलेली आहे. वसुबारस, नरक चतुर्थी, लक्ष्मीपूजन, पाडवा आणि भाऊबीज. तर या दिवाळीला मी सगळं फराळ घरी बनवलेला. पातळपोह्याचा चिवडा, शंकरपाळ्या, बेसनचे लाडू, रवाचे लाडू. रव्याच्या लाडूचा फोटो राहायला माझा काढायचा. आणि हे सगळं फराळ मी वीकडेला, वीरा जेव्हा झोपलेली तेव्हा सगळं बनवलेलं. हा वसुबारसच्या दिवशीचा फोटो आहे. आणि लक्ष्मीपूजन आणि नरक चतुर्थी आणि लक्ष्मीपूजन एकाच दिवशी होतं. तर सकाळी पहाटेच उठलेलो आम्ही आणि आमचं सगळं आवरून झाल्यावर नंतर सनराईज झाला. आणि लक्ष्मीपूजन म्हणलं तर पुरणाचा स्वयंपाक तर पाहिजेच. म्हणून बटाट्याची भाजी, भात, पुरण आणि कटाची आमटी हे तर पाहिजेच. लक्ष्मीपूजन म्हणलं की म्हणून आम्ही सगळं स्वयंपाक सकाळी उठून अभ्यंगस्नान झाल्यावर, फराळाचं झाल्यावर मग सगळं तयार केलं बनवायचं. आणि आम्ही आकाशकंदिलानी लाईटिंग असे लावलेले यावेळेस. आणि लक्ष्मीपूजनच्या वेळेस यावेळेस जास्त काही बनवता नाही आलं मला, कारण वीकडे होता. जर वीकेंड असला असता तर विराला अमरीशनी जास्ती बघितलं असतं आणि मी अजून जास्ती काही काय बनवू शकले असते. पूजाचं पण जास्ती सामान मांडलं नाही यावेळेस, कारण विरा सगळं घेऊन इथं तिथं टाकत होती. सो शॉर्ट अँड स्वीट. फराळाचं सगळं बघून माझ्या मम्मी पप्पा इतके कौतुक करत होते माझं की सगळं वीराला पाहून तू वीकडेला सगळं एवढं बनवलं. नंतर ते म्हणत होते की आम्ही पाठवतो पण आय वॉज लाईक नको यावेळेस, नको पाठव. यावेळेस मी ट्राय करेल, मला जेवढं जमतं आहे तेवढं मी बनवेल. नंतर माझ्या प्लॅनमध्ये अजून खूप साऱ्या गोष्टी होत्या, पण मला जेवढ्या ह्या 4 गोष्टी जमल्या तेवढ्या मी नक्की बनवल्या. अँड दे वॉज सो प्राऊड ऑफ मी की तू एवढं सगळं केलंस. पूजा वगैरे सगळं झाल्यावर आमचा फोटो सेशन स्टार्ट झाला. फोटो काढल्यानंतर मी फुल घर कसं व्यवस्थित आवरलेलं दिवाळी म्हणजे आपल्याला घर स्वच्छ, सगळीकडे लाईट्स, दिवे आणि डेकोरेशन केलेलं चांगलं वाटतं. म्हणून मी सगळं तसं केलेलं, थीमानुसार सगळं केलेलं. सगळीकडे ते एलिफंटचे एलिफंट अँड इंडियन थीमचं डेकोरेशन ठेवलेलं, कॅन्डल्स नाही लावले आम्ही, टी लाईट कॅन्डल्स जे भेटतात ते लावले, कारण इथे दिवा लावायचा म्हणजे जरा त्याला लक्ष देऊन आणि खूप भीती पण वाटते ठेवायला. आणि हे वीराने माझे फोटो संडेला काही आमचे फ्रेंड्स येणार होते तर मी सकाळीच आमचा स्वयंपाक केलेला आलू बैंगन, आम्रखंड आणि चपाती हा सकाळचा मेन्यू आहे. आणि संध्याकाळी मी स्पेशल सगळं फराळाचं, आपले बेसन लाडू, रवा लाडू, शंकरपाळी, बाकरवडी विकतची होती, पातळपोह्याचा चिवडा आहे, 2 चटण्या केलेल्या, गुलाबजाम, इडली ढोकळा म्हणजे ढोकळा पण इडली शेपचा, इझी टू ईट अँड कन्व्हिनियंट, सिंगल पीस घ्या आणि मोकळवा. आणि समोसे फ्रोझन आणि बेक केलेले त्यांना, आणि सगळ्यांना खूप आवडलं. आणि एवढं सगळं छान असं मांडलेलं की छान वाटत होतं. आमचे 2 फॅमिलीज आहे, जास्ती लोकांना इन्व्हाईट नाही केलं कारण आत्ताच्या याच्यात जास्ती लोकांना इन्व्हाईट करणं पण बरोबर नाही वाटत. म्हणून माझे फोटो एवढे छान नसणार आले कारण मी फुल वीक तयारी करत होते, सगळं आवरत होते, मग विराला बघत होते. म्हणून माझे जराशे थकलेले डोळे वगैरे दिसतील त्याच्यात, बट नो वरीज. आणि मग मंडेला पाडवा होता तर अमरीश ऑफिसवरनं लंचला आलेला, तेव्हानंतर आम्ही पाडवा सकाळी पाडवा होता, संध्याकाळी भाऊबीज होती. सकाळी पाडव्याचं मी त्याला सकाळी ओवाळलं, संध्याकाळी निशीनी बोलवलेलं भाऊबीजीसाठी. निशीनी ओवाळलं अमरीशला, नंतर विरानीसुद्धा अमरीशला ओवाळलं. निशीनी इतके मस्त जिलेबीज बनवलेले, देव यमी. आणि अभिषेकनी पालक पनीर पराठा बनवलेला, ते खूप छान होतं.
अभिषेक मी रेसिपी विसरली तुला विचारायची, मला मी परत विचारेल तुला. आणि अशी आमची झाली दिवाळी. थँक्यू गाईज फॉर वॉचिंग. बाय.